कल खार पुलिस स्टेशन ये थे तो मादावर हल्ला दादा ए दादा रंग काल पोलीस स्टेशन वर जो हल्ला दाला मादावर तो ठाकरे सरकार ने स्पॉन्सर केलेला हल्ला होता। मी पोचण्या आधी मी संध्याकाळी कळवलं होतं पोलीस स्टेशनला मी रात्री 9:30 ला येणार आणि म्हणून मी पोचण्यापूर्वी 70-80 शिवसैनिकांनी खार पोलीस स्टेशनची व्यवस्था केली होती। पोलीस स्टेशनचा आवारात पोलीस स्टेशनचा दारापाशी दमले होते। येताना मला शिवीगाळ गाडी थांबवण्याचा प्रयत्न आणि परत जाताना ज्यावेळी पोलिसांना सांगितलं हल्ला करणार आहे त्यांनी व्यक्तिगत जबाबदारी घेतली, आम्ही आहोत, आम्ही सगळी व्यवस्था केली आहे आणि पोलीस स्टेशनचा गेट उघडल्याबरोबर ते 70-80 गुंडांचा हवाली माझा गाड्यांना करण्याचा पाप उद्धव ठाकरेंचा पोलिसांनी केलं आणि यासाठी संपूर्णपणे पोलीस कमिश्नर संजय पांडे जबाबदार आहे। पोलिसांनी सांगितलं सगळ्यांना हलवले, पोलिसचा दारात कसे काय 70 गुंड जमू शकतात। फक्त एवढंच नव्हे, मुख्यमंत्री कार्यालय पोलीस कमिश्नर कडून सतत वांद्रा पोलीस स्टेशन कार पोलीस स्टेशनला सतत कम्युनिकेशन फोन आणि FIR रजिस्टर केली वांद्रा पोलीस स्टेशनने। याचा इतक मॅन्युपुलेशन फक्त उद्धव ठाकरे सरकारच करू शकते। ही जी FIR आहे त्या FIR मध्ये इथे लिहिलं आहे शिवसैनिक 100 मीटर 3 किलोमीटर दूर आहे। हे पोलीस कमिशनर संजय पांडे ने डिक्टेट केलं। माझा गाडीवर फक्त एकच दगड लांबून आला हे माझा नावाने स्टेटमेंट संजय पांडे ने लिहिलं। FIR किरीट सोमय्याच्या नावाने रजिस्टर्ड केली आहे मुंबई पोलिसांनी आणि ज्यावेळी माझी सही घ्यायला आले आणि मी वाचल्याबरोबर सांगितलं हे मॅन्युपुलेटेड फेक FIR मी साइन नाही करणार तर मला तिथला DCP धमकी देतात। FIR तर रजिस्टर झाली, ऑनलाईन गेली, तुम्ही सही केली नाही तरी हीच FIR धरली जाणार। इस प्रकार की गुंडगिरी ये ठाकरे सरकार की माफिया पुलिस कर सकती है। जिस प्रकार से कल रात को 10:30 बजे स्टेट स्पॉन्सर्ड पुलिस की मदद से 70-80 शिवसेना के गुंडा ने मेरे पे हमला किया, वो पुलिस की मिलीभगत से हुआ। 70-80 लोग वहां इकट्ठे कैसे हुए मुझे तो केंद्र सरकार ने जेड कैटेगरी सिक्योरिटी दिए, कमांडो ने चिंता व्यक्त की ये जानकारी है। 5 ऑफिसर ने कहा हम आपकी व्यवस्था कर रहे हैं, आप जाइए, दरवाजा खोल दिया। 70-80 लोगों ने हमला किया, पत्थर, कांच की बाटलियां, जूते, ऑल विजुअल्स आर अवेलेबल। और उसके बाद में फर्जी FIR किरीट सोमय्या के नाम से पुलिस ने फाइल कर दी। इस FIR में लिखा है कि शिवसेना के लोग 3 किलोमीटर दूर खड़े थे। दूसरा लिखा है दूर से एक पत्थर आया और मेरी गाड़ी पे लगा। ये किरीट सोमय्या के नाम से फर्जी FIR। मेरे पास ये FIR सिग्नेचर करने लेके आया, मैंने साइन नहीं किया। और उसी समय हमने वांद्रा पुलिस स्टेशन से डेप्यूटी कमिश्नर को ये प्रोटेस्ट लेटर दिया कि मेरी जान लेने का प्रयास खार पुलिस के अधिकारियों के साथ में मिलकर 70-80 शिवसेना के गुंडों ने किया। मेरे बाया हाथ पे कांच पर 2 पत्थर मारे गए, कांच टूट गया, मुझे थोड़ी सी यहां पर लगी। अगर ये 4 इंच ऊपर लगती तो शायद आज मैं अंधा होता, जो उद्धव ठाकरे करवाना चाहते थे। कल से जो हल्ला होता
तो उद्धव ठाकरे ता डिरेक्शन मधी पोलीस कमिश्नर संजय पांडे ने घडवून आणलेला होता. 70-80 पोलीस घुसतात कसे कंपाउंड मध्ये. आज सकाळी मी भारत सरकारचे कॅबिनेट सेक्रेटरी राजीव कुमार गौबा यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे. त्यांनी गृह सचिव अजय कुमार भल्ला यांना या विषयाची चौकशी करायला सांगितली आहे. उद्या भारतीय जनता पक्षाची एक शिष्टमंडळ दिल्लीत जाणार आहे. होम सेक्रेटरी इतरांची भेट घेणार. माफिया पोलीस सारखा उपयोग मनसुख हिरण नंतर किरीट सोमय्याचा करायचा असं प्लॅनिंग संजय पांडे आणि उद्धव ठाकरेंनी केलं आहे. आज सुबह में मेरी कैबिनेट सेक्रेटरी केंद्र सरकार के राजीव कुमार गौबा जी से चर्चा हुई. उन्होंने भी चिंता व्यक्त किए. उन्होंने गृह सचिव अजय कुमार भल्ला जी को इस विषय पे ध्यान देने के लिए कहा है. कल भारतीय जनता पार्टी मुंबई का प्रदेश का महाराष्ट्र का एक प्रतिनिधि मंडल दिल्ली जाके केंद्र सरकार के गृह सचिव से मुलाकात करेगा और इस प्रकार के पुलिस की मदद से किरीट सोमय्या का मनसुख हिरण करने का जो दाव उद्धव ठाकरे और संजय पांडे ने किया है उस संबंध में बात करेगा. किरीट जी, ज्या प्रकारे हल्ला झालेला आहे त्यावेळची नेमकी परिस्थिती कशी होती? तुमच्या एफआयआर वर तुम्ही सही केलेली नाहीये, मात्र तुमच्या ड्रायव्हर वरती गुन्हा दाखल झालेला आहे, याबद्दल काय सांगा? उद्धव ठाकरे हेच करू शकतात पोलिसांचा माफिया म्हणून उपयोग. वाशिमला ज्यावेळी माझ्या गाडीवर हल्ला झाला असाच पद्धतीने पोलिसांनी त्या गावाजवळ गाड्या थांबवल्या जिथे 70-80 शिवसैनिक जमले होते. असाच प्रकाराने माझ्या गाडीतला घेरण्याचा प्रयत्न वाशिमला झाला होता. त्यावेळी पण माझ्या कमांडोनी मला वाचवलं होतं. पुण्यात महापालिकेच्या बिल्डिंगमध्ये एक पण पोलीस हवालदार नाही आणि 100 माफिया सरदारचे गुंडे त्यांनी असाच प्रकाराने एवढा मोठा दगड माझ्या गाडीवर मारला होता. आजपर्यंत काही कारवाई नाही. हा तिसरा किरीट सोमय्याचा जीव घेण्याचा मनसुख हिरण करण्याचा उद्धव ठाकरेचा सरकारचा उद्धट प्रयत्न आहे. काल संध्याकाळी माझ्या पोलिसांनी खार पोलीस स्टेशनला लिखित कार्यक्रम पाठवला. फोन पण केला की माझी 7:30 ते 9:15 धारावीला माझा कार्यक्रम आहे, पोल खोल अभियान. आणि त्या कार्यक्रमातून मी 9:30 निघालो. 9:50 खार पोलीस स्टेशन पोचलो. मीडियाचे अनेक प्रतिनिधी होते. शिवसैनिकाची मोठी गर्दी होती. पोलीस स्टेशनचा दारात गाडी घेतली. त्यानंतर 20-25 मिनिटं 5 सिनियर ऑफिसर माझ्याशी गप्पा मारल्या. नवनीत राणा, रवी राणा याविषयी मी चिंता व्यक्त केली. मी त्यांना सांगितलं मला जीवे मारण्याचं कट कारस्थान आहे आणि त्यामुळे आपण त्यामुळे मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभातजी लोढा आले आहेत. आणि त्यांना व्यवस्थित मी सांगितलं. CISF चा कमांडो जो सुप्रिंटेंडंट होता त्यांनी सांगितलं सर आप व्यवस्था करिए, ये 70-80 लोग यहां तक आपके गेट तक आए कैसे. एवढं स्पष्ट सांगितल्यानंतर त्या 5 अधिकारी खाली गेले, परत वर आले. कुणाशी बोलले माहित नाही. म्हणाले सगळं क्लिअर केलेलं आहे, काहीच अडचण नाही आहे. खाली उतरले, दरवाजे उघडले, माझी गाडी जती फुटपाथ वर गेली, हे सगळे 5 पळून गेले. आणि 80 गुंडांनी गाडीवर हल्ला केला. देव आणि मोदी सरकार या दोनमुळे उद्धव ठाकरेचा तिसरा मनसुख हिरण, किरीटचा मनसुख हिरण करण्याचा तिसरा प्रयत्नानंतरही किरीट आज तुमच्या समोर जिवंत आहे. मला हिते काच लागला, हिते लागला असता
अंदर आलो होतो. किरीट जी, संजय राऊत यांनी आज ट्वीट केले, देशाची वैमानिक करणाऱ्या चोरांवर दोन दगड पडले तर भाजपला इतकी तळमळ मळमळ करण्याचं कारण काय? आयएनएस विक्रांत घोटाळा देशद्रोह आहे असं पुन्हा एकदा आरोप केलाय त्यांनी. देशद्रोहांवर एखाद दुसरा दगड पडतोच असं संजय राऊत असं म्हणाले. म्हणजे एक प्रकारे समर्थक आहे. दुसरा एक प्रश्न होता, काल ज्या प्रकारे शिवसैनिकांच्या प्रतिक्रिया होत्या आणि काही शिवसेनेच्या खासदारांच्या प्रतिक्रिया आम्ही घेतल्या, त्यावेळी त्यांनी असं म्हटलं की किरीट सोमय्या यांना, नवनीत राणा यांना भेटायला जायची गरजच काय होती त्या ठिकाणी, कारण की ते कोणत्याही पक्षाचे नाही आहेत. मग भाजपाचं समर्थन होतं का नवनीत राणा आणि रवी राणा यांना, त्यासाठी तुम्ही भेटायला गेल्या होतात का? विक्रांत 57 कोटीचा घोटाळ्यात संजय राऊतच्या दोन्ही गालावर हायकोर्टाने झापट दिले आहे. दुसरी गोष्ट, माफिया सेनात म्हणतोय मी, म्हणून ते म्हणतात गाडणार, मारणार, दगड मारणार, आणि हे सगळे पुरावेच आम्ही देणार आहोत. हे पुरावे आहेत की उद्धव ठाकरेचा स्पोक्स पर्सन सांगतो आम्ही गुंडागिरी करणार. आमच्या समोर जे बोलणार, जर नवनीत राणा बोलली तर त्यांना 20 फूट खड्डा खोदून तिथे गाडणार. अरे या गुंड्या सेनांना आम्ही सांगतोय, महाराष्ट्रात डॉक्टर परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरची लोकशाही जिवंत आहेत, असे माफिया सेना आले आणि गेले. राहिली गोष्ट नवनीत राणा असो रवी राणा असो, कोणीही आमदार खासदार जर मुख्यमंत्र्यांच्या समोर आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न करत असणार तर त्याला जेलमध्ये टाकणार. आणि कोणत्याही लोकप्रतिनिधीला भेटायला जाणं हे आमचं कर्तव्य आहे. ठाकरे सरकार के घोटाले जो निकालेंगे, ठाकरे सरकार की माफियागिरी के सामने जो भी लड़ेगा, वो महाराष्ट्र की 12.5 करोड़ जनता के लिए किरीट सोमय्या नरेंद्र मोदी जी के मार्गदर्शन में खड़ा रहेगा. उनको मिलने क्यों गया? ये ठाकरे साहब के माफिया सरदार तय करेंगे कि हम किसको मिलने जाए किसको नहीं, वो भी पुलिस स्टेशन में. और वहां मिलने के बाद में उद्धव ठाकरे के सरदार कहेंगे इसको मार डालो. ऐसे मारने वाला उद्धव ठाकरे साहब कोई हिंदुस्तान में पैदा नहीं पहुंचा है. ऊपर वाला जिसके साथ में 12.5 करोड़ महाराष्ट्र की जनता किरीट सोमय्या के साथ में, उसका बाल भी बाका नहीं होगा. राष्ट्रपती राजवट लागू करण्याची प्रयत्न सुरू आहेत असं असं सांगितलं. ते कालपासून हेच वक्तव्य केलं आपल्या महाविकास आघाडीच्या लोकांनी. अर्थात म्हणजे तर गडबड आहे. शरद पवार असो, अजित पवार असो, दिलीप वळसे पाटील असो, संजय राऊत असो, उद्धव ठाकरे सरकार असो, गुंडगिरी करतात, दादागिरी करतात, माफियागिरी करतात, घोटाळे पकडले जातात. मग त्यावेळी इश्यू डायव्हर्ट करण्यासाठी सांगतात राष्ट्रपती राजवट. ओ ठाकरे साहेब उत्तर द्या, किरीट सोमय्याची काल FIR का घेतली नाही? हल्ला किरीट सोमय्यावर झाला, लागला किरीट सोमय्याला. किरीट सोमय्याची बोगस तक्रार किरीट सोमय्याच्या नावानी त्याच्या सही शिवाय मुंबई पोलीस संजय पांडे रजिस्टर्ड करतात, अपलोड करतात, आणि त्याच्या ड्रायव्हरनी जीवावर खेळून बाहेर काढला. या 8 कमांडोनी त्यांची मारपीट झाली आणि हे म्हणतात किरीट सोमय्याच्या ड्रायव्हरला अटक करा. अरे अशा उद्धव ठाकरेंना, उद्धव ठाकरे सरकारच्या नेत्यांना आम्ही बघून घेऊ. सर, जो हल्ला तुमच्यावर झाला त्याची गंभीर दखल भाजपने घेतली, देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा निषेध केला आणि इशारा दिलेला आहे की ईट से ईट बजा देंगे. भाजप येत्या काळामध्ये आक्रमक होणार आहे. भारतीय जनता पक्ष गेले 12 महिने उद्धव ठाकरे सरकारचे घोटाळे बाहेर काढत आहे. महाराष्ट्राला घोटाळा मुक्त करण्यासाठी भाजप आक्रमक आहे, आक्रमकच राहणार. उद्धव ठाकरे सरकारची माफियागिरी पहिल्या दिवशी दिसली होती. एक सोशल मीडियामध्ये कार्टून टाकलं तर ते वडाळाच्या त्या तरुणांचं, त्याच्या परिवाराचं समोर त्याच्या वस्तीत मुंडन उद्धव ठाकरेचा माफिया सरकारने केलं होतं. हे उद्धव ठाकरे सरकार आहे, उद्धव ठाकरे यांची ठाकरे सरकार उद्धट आहे. नेव्ही ऑफिसरच्या घरात घुसून मारण्याचं पाप या माफिया सरकारने केलं होतं. किरीट सोमय्यावर 3 वेळा हल्ला माफिया सरकारने केलं.
मनसुख हिरणची सुपारी देऊन हत्या त्या उद्धव ठाकरे सरकारच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांनी केलं, ज्यांना आउट ऑफ द वे इलिगल पद्धतीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी नियुक्त केलं होतं, तथा माफियांना आम्ही घाबरत नाही। तुम्ही दिल्लीत जाणार आहात, काय नेमकी मागणी करणार आहात आणि काय त्याचे रिएक्शन मुंबईमध्ये पाहायला मिळेल? देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील केंद्र सरकारचे गृह सचिव गृह मंत्रालयाशी बोलत आहेत, आमचे मुंबई भाजपचे अध्यक्ष मंगल प्रभात लोढा पण चर्चा करत आहेत। प्रयत्न असा चालला आहे की ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचं मनसुख हिरण करण्याचं षडयंत्र संजय पांडे पोलीस कमिशनरचा संवेट हे ठाकरे साहेबांची उद्धट सरकार करत आहेत, आणि ज्याला झेड कॅटेगरी सिक्युरिटी असून पण जी व्यवस्था लोकल खार पोलिसनी करायची होती ती ते करत नाही, या सगळ्यांची माहिती द्यायला भारतीय जनता पक्षाचे नेते निश्चितपणे केंद्रीय गृह सचिवांना भेटणार कळवणार। अरे वो संजय पांडे जी को ये एफआईआर बदलना ही पड़ेगा, कितने भी मुख्यमंत्री माफियागिरी करेंगे, जैसे विक्रांत ने दो गालों पे दो तमाचे पड़े ना, उसी प्रकार का इसमें उनको सच एफआईआर लेना ही पड़ेगा। नहीं कैसे लेंगे, बाबा साहेब आम्बेडकर को मानने वाली लोकशाही महाराष्ट्र में जिंदा है। ऐसा है कि कल की जो घटना थी किरीट तुम्हे वाली, उसमें आंदोलन तो था नहीं, पुलिस स्टेशन में पुलिस स्टेशन को जानकारी देके उनकी परमिशन से मैं पुलिस स्टेशन गया था, उन्होंने मुझे रोका नहीं, 25 मिनट मेरे साथ चर्चा की, चाय पिलाई, नीचे जाके ऑल क्लियर करके आके पुलिस ने क्या किया, नीचे आके मुझे उस शिवसेना के 70-80 गुंडों के हवाले कर दिया। तो उसको आंदोलन नहीं कहते। मैं आशा रखता हूं कि आज कम से कम माफिया सरकार ऐसे कोई माफियागिरी का काम आज के दिन न करे। सर ज्यावेळी हल्ला झाला त्यावेळी आपली जी झेड सिक्युरिटी आहे त्यांना पण ब्लॉक केलं होतं, किंवा त्यांना पण एका ठिकाणी खारच्या पोलिसांच्या इकडे मागे राहिले होते, नेमकी तेव्हा ते कुठे होते? मला असं वाटतं तुमचा एबीपी चॅनलने खूप चांगलं दाखवलं होतं, तुम्ही परत ते जर बघून घेतलं तर तुमचा लक्षात येणार की 8 कमांडोमुळे किरीट तुम्ही इथे पोहोचले। त्या 8 कमांडोने माझ्या ते 3 गाड्यांचा कॉन्वॉय बाहेर काढला, एक पोलीस नव्हती, नॉट अ सिंगल हवालदार, आणि जबाबदारी त्यांची आहे। मी त्यांना सांगितलं होतं कटकारस्थान आहेत, आणि म्हणून माझी मागणी आहे भारतीय जनता पक्षाची खार पोलीस स्टेशनचे संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतोब सस्पेंड केलंच पाहिजे। लापरवाही नाही, पुलिस की मिली भगत से हत्या करने का प्रयास हुआ, मनसुख हिरण में भी पुलिस की मिली भगत थी, पुलिस ने ही सुपारी दे के मनसुख हिरण ने हत्या की थी। कल वही उद्धव ठाकरे दोहराना चाहते थे, खार पुलिस के सीनियर 5 ऑफिसर मेरे साथ 25 मिनट बैठे थे, चाय पिलाई, बात की, ऑल क्लियर ये सिग्नल दिया, और नीचे उतरने के बाद में गेट खोलकर जैसे ही गाड़ी बाहर निकली कि 70-80 लोगों ने हमला किया, वो 5 पुलिस ऑफिसर गायब हो गए, मेरी गाड़ी बाहर निकल पाई, ये मेरे साथ जो 8 कमांडो थे जिनके ऊपर लाठियां, चप्पल, कांच की बोतल, पत्थर मार उन्होंने खाया और मुझे बाहर निकाला। वो जो ऑफिसर थे जिन्होंने मिली भगत से ये काम किया, उनको मैंने कहने के बाद में ये किया, उन ऑफिसर को तुरंत सस्पेंड करना चाहिए, ये हमारी मांग है। सर तुम्हाला वाटतं लागलं होतं का, डॉक्टर ने काय सांगितलं आहे, चेहऱ्याच्या व्यतिरिक्त अजून कुठे लागले का, आणि तुमच्या कमांडोला देखील कुठे लागलं आहे का? तो ऊपरवाला है ना, त्यामुळे जे कात फुटली, मी आपल्याला एक थोडंस गाईड करू इच्छितो।
लागलं किती हे नंतरची बात आहे. खात फोडले की नाही, दगड आले की नाही, जूते मारे की नाही, काचाच्या बाटल्या फेकल्या की नाही, सगळं तुमच्या चॅनलमध्ये दिसतंय. म्हणजे त्याचा जीव गेला तरच उद्धव ठाकरे सरकारवर आपण प्रश्न विचारणार? जीवे मारण्याचा कटकारस्थान झाला तर पत्रकार असे प्रश्न विचारणार की हो त्यांनी गोळ्या घातल्या, दगड घातले, काचा फोडल्या, गाड्या फोडल्या, पण तुम्हाला नाही लागलं ना? मग आता काय, हे तर संजय पांडेचं कारस्थान आहे, ही संजय पांडेची भाषा आहे. त्यांनी या एफ आय आर मध्ये लिहिलं एकच दगड कुठून तरी आला होता आणि काचा फुटल्या, माझा पूर्ण अंगावर काचा होता, पंचनामा झाला पोलिसांचा आणि एक काच इथे लागली जे रक्त असं वाहत होत. आता ह्याच्या ऐवजी 4 इंच वर लागलं असतं तर, आणि मुद्दा हल्ला झालाय तो आहे, मुद्दा हा आहे की पोलिसच्या संगनमताने झाला आहे. उद्धव ठाकरे यही कर सकते हैं, गरीब नौकरदार को डराना, दहशत फैलाने का काम ही उद्धव ठाकरे करते हैं. उसमें हिम्मत नहीं है किरीट सोमैया में फायर करने की. तो किरीट सोमैया के ड्राइवर आसपास के लोगों को करो, यानी कल से वो आए नहीं. इसको कहते हैं उद्धव ठाकरे सरकार. चार प्रकारचा हल्ला होतोय तुमच्या, या पूर्वी सुद्धा हल्ले झाले, शिवसेनेचा संयम सुटतोय असं वाटतं. ऐसा है कि धेड़ सिक्योरिटी का अर्थ है कि जो प्रोटेक्टी है किरीट सोमैया उनका रक्षा करना उनकी. धेड़ सिक्योरिटी कानून में लिखा है कि लोकल बंदोबस्त लोकल पुलिस ने करना है. तीनों जगह पर लोकल पुलिस ने बदमाशी की, पुणे में गायब हो गई, कल मुझे उनके बीच में डाल के भाग गए, क्लियरेंस उन्होंने दिया, कमांडो की प्रेजेंस में दिया, वासिम में वही किया, इनके कारण मेरी जान बच रही है. लेकिन कभी ऐसा भी हो सकेगा कि हर वक्त ये बचा नहीं पाएंगे, इनका में से ही कोई एक हाथ ज्यादा जख्मी हो गया तो. इन दोनों जो पहले प्रसंग हुए थे, केंद्र सरकार के गृह सचिव ने महाराष्ट्र पुलिस को वार्न किया था, कल मेरे कमांडो सुपरिटेंडेंट ने पुलिस को बताया ये हमारी जानकारी है, उसके बावजूद पुलिस ने किया, इसके लिए वो दोनों पुलिस ऑफिसर को सस्पेंड करना चाहिए. सर, देवेंद्र फडणवीस हे वैफल्यग्रस्त आहेत असा संपूर्ण भोजरी टीका आहे जी संजय राऊतांकडून आता करण्यात आली. मला असं वाटतं की आपण पत्रकार परिषद वेगळ्या दिशेने घेऊन जायचं, संजय राऊतांचा प्रयत्न आहे त्यात बळी पडू नये. विषय आता प्रकारचा हल्ला, विषय पोलिसांचं तंगनमत, विषय या हल्ले आमच्या गुंड्यांनी केले आणि ते करणार हे मुख्यमंत्री आणि त्यांचे प्रवक्ते बोलतात, त्यांच्यावरील कारवाई. मुख्यमंत्री म्हणतात की जो हल्ला आहे तो निषेधार्य आहे आणि पोलिसांना आदेश देण्याची गरज नाही. हाँ, तो वही तो कह रहा हूँ मैं कि मुख्यमंत्री और उनका प्रवक्ता कहता है कि हम तो लोगों को मारेंगे, उनकी जान भी लेंगे, वही तो वो कह रहे हैं, वही तो मेरा ही भी कहना है. हम पुलिस का माफिया पुलिस करके उपयोग करेंगे, वही तो कहना है. तो वो जो दादागिरी तो हम चलने नहीं देंगे. अभी कल जा रहे हैं दिल्ली में सब. गृह मंत्री मेरे ख्याल से जिन्होंने भी कल का हमला देखा, जिस प्रकार के कार तोड़ी गई, पत्थरबाजी हुई, विदाउट कमांडो मुझे आधा किलोमीटर जाना पड़ा, तो जान लेने का ही प्रयास है और क्या. मनसुख हिरन की लाश कुछ दिनों के बाद में मिली, इस प्रकार का हो ऐसा प्रयास है.